ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणरायाचे मोठ्या उत्साहात सर्वत्र आगमन झाले. या निमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात रीघ लागलेली आहे. या अंतर्गत कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल या ठिकाणी सार्वजनिक तसेच घरोघरी बाप्पाचे आगमन झालं आहे. या गणेशोत्सव सोहळ्यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर पाटील, समीर ठाकूर, भाजप रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भीमराव पोवार, जगदीश घरत, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, देवांशु प्रभाळे, विवेक होन, अक्षय पंडित, शिवाजी भगत, मयूर आंग्रे, उमेश इनामदार यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अनेक